सांगितला की व बाजारचा भाजीपाला नाही हो मनी नाही भाव मने देवा मला पाव. असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पडल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की वाढला की नाही आवाज. लोक माणसाला भेट नाही पण किड्याले भेटते. बरं आता सगळ्याचा आवाज बोल. हॅलो सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे, या स्टेजच्या डाव्या बाजूला आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी बसायचं आहे. गेटला थांबलेल्या सर्व कार्य या आपल्या विषया. आता आपण एका एका पार्टीचा आवाज चेक करू ना. सगळ्याचा आवाज चेक केला ना बेटा. आता दादा याली त्याच्या लेवल दोघायची दोघायची लेवल सारखी ठेवा. सिटी मारली की थोडा कमी करून द्या. फक्त जिथं काम आहे तिथं शिटी मारा. भलत्या ठिकाणी शिटी मारू नका. बस स्टँडवर मारली की लाता खाते माणूस. गेले थोडं फुललं नाही थोडं शांत कमी थोडा शार. हा द्या एकदा आवाज. सगळ्याच आवाज चेक करू. राष्ट्रमाता जिजाऊ की. आता एका एका पार्टीचा पहिले लहान लेकर जे तरुण पोरं असतील 18 वर्षापर्यंतचे तरुण पोरं आणि लहान पोरं आवाज द्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. रमाई माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. हा कच्चा माल आहे आपल्या वावरातला शेतातला. आता कोंब उगवले. पक्का माल किती तयार आहे पाहू बरं. पक्का माल ज्यायचं वय 18 पुढं आहे. ज्यायचे लाकडं मसनात गेले. जे 10-12 वर्षानं मानणार आहे 18 पुढचे डंगरे आवाज द्या. भारत माता की. हमारे लहान पोरं फक्त माणसाचा आवाज चेक करू द्या. त्या आवाज छत्रपती शिवाजी महाराज की. हमारे लहान लेकरं तुम्ही थांबा रे. तुम्ही शांत राहा. फक्त माणसं आवाज देते. कर्मयोगी गाडगे बाबा की. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ की. पाहिला आई मा पप्पाचा आवाज पाहिला का. वाढू का मा बापाचा आवाज. मी महिन्याचे 22 गावात फिरतो मावशी. आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र 4 राज्य फिरतो. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत पुण्यापासून तर मुंबईपर्यंत फिरतो. मला माहीत आहे माणसाचा आवाज कसा बाहेर काढायचा. एकच शब्द म्हणतो एक शब्द बरोबर आवाज देते. इथं बसलेले जेवढे मर्द आहे ते आवाज देतील. भारत माता की. वाढला का नाही आवाज. बैलाले कसं तुतारी लावल्याशिवाय काम होत नाही तसं माझ्या बापाचं काम आहे. तुतारी लावल्याशिवाय बजेटच नाही बसत. बरं माझ्या पप्पाचाही आवाज चांगला आला. आता दोन पार्ट्या चेक केल्या बेटा. लहान पोरं आणि मोठी माणसं. आता कोणती पार्टी बाकी राहिली रे. महिला मंडळ. महिला मंडळ इथं जास्त काही आहे नाही. थोड्याशा महिला आहे फक्त. जे इथं जेवढेही महिला मंडळी असतील. थांब रे होय गडबड करू नको. अधिक महिन्यात झाला का बे तो. शांत बस ना. फक्त महिला मंडळी आवाज चेक करू द्या. इथं बसलेली कोणती मावशी कोणती काकू कोणती आई कोणती ताई कोणती बुढी कोणती म्हातारी कोणती खेडमी अशी राहू नका जिनाची आहे म्हटलं नाही. तुम्ही मला ना आमच्या इकडल्या म्हातारे खेडमी म्हणता का बेतो. मी तुमच्या इथल्या म्हाताऱ्याला म्हणतच नाही. तुमच्या इथल्या म्हाताऱ्या तर चांगल्या आहे बापा देवी सारख्या. यायचे पाय धुवून पाणी प्याव. पाहून तर तुमच्या इकडल्या म्हाताऱ्या आपल्या नातवाचे बिस्किटं दाबत नाही ना. आमच्या इकडल्या म्हाताऱ्या नातवाची बिस्किटं दाबू दाबू गप अंगात फुकते. कापूजी कापूजी गुंग. हा द्या महिला म्हणजे आवाज. रमाई माता की. तू काय लिहिजे म्हणते बे. बाहेर नाही का लेखा. चेक कर लेखा कंपनी फॉल्ट आहे. हा महिला म्हणजे सावित्रीबाई फुले की. जगदंबा माता की. मालगाली माता की. बापा 1.5 किलो भात दाबते ना त्याचे. आवाज सावित्रीबाई फुले की. तुमच्या महिला मंडळीच्या तर पायावर झुकाव वाटते बापा. कारण महिला मंडळीचा आवाज कार्यक्रमातच कमी निघते काका.
यायचा आवाज कार्यक्रमात कमी निघते, घरात तर नवऱ्यासमोर आवाज कमी होत नाही. नवरा थर करते बाई बोलले पाहिलं की जशी काही मायाच आहे त्याची. पहिले कमी त्रास दिला का महिला मंडळीतल्या माणसाला? बाई म्हटलं की बाया खाली घेतला. पण आता 50% आरक्षण भेटलं महिला मंडळी, आता सुधारलेलं आहे. तर पहिले बाईसाठी पती परमेश्वर होता. कोण होता? पती परमेश्वर. म्हणजे महिला मंडळीचा नवरा द्यायचा देव होता. पहिले महिला मंडळी आपल्या नवऱ्याला समोर उभं करे, हातात आरती तर ताड घे, नवऱ्याची आरती करे की जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, दहा बारा दिवसांतो गौऱ्या, जय देव जय देव. आता महिला मंडळीकडे 50% आरक्षण आलं, आता तुम्ही सुधारल्या. नाही तर पहिले आमच्या बाया चिवत्या होत्या. भैताळ 16 शुक्रवार करा, 17 शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शेणाचा पैठा मारा, नवऱ्याच्या कमरेत लाभ घाला, नवऱ्याच्या पॅन्टाला लिंबू मिरची अडकावा, मग नवरा लखपती येऊन घरी येते. आता ते बंद झालं. आता तुम्हाला अक्कल आली, आता तुम्ही राष्ट्रपती झाल्या आणि मा बाप फक्त बायकोचा पती राहील. आता महिला वेळी काय ताकद आली, आता माणसानं बायकोची आरती चालू केली. मावशी म्हणजे बायानं माणसाची बंद केली आणि मा बापानं मा माईची आरती चालू केली की जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील मनापासून मी ऐको, जय देव जय देव म्हणून तुमच्या पायावर झुका वाटते. अरे घरात सर्वात जास्त काम तुम्ही महिला मंडळी करता भाऊ, याचा कमी आहे ना भाऊ? याचा ओके आहे. तुम्ही अजूनही जातीभेद पाळता का? याले हा काय उंच्या जातीतला आहे, हा खालच्या जातीतला आहे का? हॅलो, या वरच्या माईक ना का मायच्या पोटात 9 महिन्याचा अधिक टाइम घेतला होता का? आणि ह्या काय अर्जंट आला का? मी येतो. याची दोघांची लेवल सारखी करा. माईक बदलावं लागते काय? तुम्हालाही धन्यवाद देतो ना. ओय ओय, हे आधार कार्ड कोणाचं लिंक नाही झालं का बरोबर अकाउंटसोबत? बसले जागेवर, गडबड करू नको. या कार्यक्रमातून मी तो विषय मांडत राहतो, या पोरांपर्यंत गाडगे बाबा गेले पाहिजे. तुकडोजी महाराज, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर या पोरायले कळाले पाहिजे. त्यासाठी हे प्रबोधन कीर्तन आहे बेटा. बदलवता काय? अर्जंट बदलवा. मग राष्ट्रसंत जापानमध्ये गेले होते बेटा, आहे तिथं खंजरी वाजवली तुकडोजी महाराजांना. 18 राष्ट्राच्या प्रतिनिधीले एका जागेवर आणलं. तुम्हाला यायचं कविता आहे ना, धडा आहे आणि कविता पण असन मराठी बालभारती मध्ये. की या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, आमच्या देशातले हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, गरीब असो, श्रीमंत असो, एकमताने वागलो पाहिजे. आमचा तरुण फेसबुकवर ऑनलाईन न राहता देशाच्या कामात ऑफलाईन आला पाहिजे. आज तरुण पोरं पाहतो या फेसबुक मुळे. आदरणीय डॉक्टर सर आणि मतदार सरांना विनंती आहे की आपण चर्चा करायला आहे.
या भारताचा बंधुभाव